जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्या आणि बालवाड्यांचं डिजिटलायझेशन करून त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी शासनाकडून 29 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या अंगणवाड्यांमध्ये आपण स्मार्ट आणि डिजिटल अंगणवाडी ही सन 16 सत्रामध्ये आपण नवीन कन्सेप्ट राबवतो आहे. या कन्सेप्टच्या अंतर्गत आपण जिको उपकरातून प्रत्येक अंगा म्हणजे ह्या 200 अंगणवाड्याला टेबल खुर्ची पुरवलेली आहे. स्मार्ट डिजिटल अंगणवाडी हा ISO अंगणवाड्याचा पुढचा टप्पा आपण इथं राबवत आहे. या अंगणवाड्यामधून खास करून ज्या अंगणवाड्याला आपल्या स्वतःच्या इमारती आहेत त्या इमारतीमध्ये त्यांना परस भागात डेव्हलप करणे आणि या अंगणवाड्यामध्ये आपण आकार अभ्यासक्रम पुरविणे. राज्य शासनाकडून हे नवीन अभ्यासक्रम धोरण तयार झालेलं आहे. तर हा अभ्यासक्रम किंवा सुरुवातीला ह्या 200 अंगणवाड्यामधून आपण चालू करण्याचं नियोजन केलेलं आहे. जिल्हा परिषद उपकरातून आपण याच्यावर 29 लाख रुपयाची तरतूद ठेवलेली आहे. तर या 200 अंगणवाड्यामध्ये टेबल खुर्च्याचा पुरवठा देखील झालेला आहे. येत्या मार्चमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही याचा पूर्ण ह्या अंगणवाड्याचं अवलोकन करू. अपेक्षा अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चालू वर्षात सन 16-17 किमान 500 अंगणवाड्या स्मार्ट आणि डिजिटल होतील. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1100 अंगणवाड्या ISO ऑलरेडी झालेल्या आहेत. तर पुढच्या टप्प्यामध्ये स्मार्ट आणि डिजिटल ह्या 500 अंगणवाड्या होतील.